शिवसेना नेत्या नीलम गोरे हे आता पत्रकारांशी संवाद साधतात, आपण थेट जाऊयात. काही गोष्ट तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही कायदेशीर मार्गाने करा, तुमचं खरंय खोटंय तर जे काय असेल ते कोर्ट ठरवेल, असं मी त्यांना उत्तर दिलं. त्यावेळेला दोन्ही बाजूनी हीच चर्चा चालली होती की बाबा तिचा बाकीच्या सुद्धा घटना सगळ्या मी वाचल्या की आधीच्याही दोन घटनांमध्ये फसवलं गेलेलं होतं तिला, असं तिचं म्हणणं होतं. त्याच्यावर मला कुठलंच भाष्य करायचं नाही, परंतु त्या घटनेच्या वेळेला सुद्धा मला माहीत नव्हतं की ह्याच केसमधली ही मुलगी हे परत तिसरी घटना आहे म्हणून. आता मला असं वाटतं की पोलिसांकडे एकदा गेल्यानंतर त्या पोलिसांकडे पण ह्या ती जी मुलगी आज बोलली आहे त्याची कॉल रेकॉर्ड्स आहेत असं मला कळलेलं आहे. तर मला असं वाटतं की पोलीस, गृहविभाग, माननीय दिलीपराव वळसे पाटील त्याची दखल घेतीलच, परंतु त्यांचा मी वाहिन्यांवरती जे बोलण्याचा रोग पाहिला चित्राताईंचा, त्याच्यात त्या असं म्हणत आहेत की आता सगळे पुढे येतील. अरे 11 वर्षाच्या मुलीवरती कुटुंबियांनी बलात्कार केले तरी पुणे पोलिसांनी दखल घेतलेलीच आहे. त्याच्यानंतर दुसरं स्वच्छतागृहांमध्ये जो घटना घडली त्याची पोलिसांनी दखल घेतलेली आहे. मधल्या एका घटनेच्यामध्ये मी काही पोलिसांना सर्टिफिकेट द्यायला बोलत नाही आहे, पण ग्रामीण असेल, शहर असेल, कुठल्याही घटनेमध्ये जर का पोलिसांनी दखल घेतली नसेल तर ती दखल घेण्यासाठी भाग पाडणं त्यांना किंवा दखल घेण्याच्यामध्ये काही दिरंगाई झाली असेल तर त्याच्यात लक्ष घालणं हे प्रत्येकाचं काम आहे. मग त्या घटनांच्यामध्ये दखल घेतली नसेल तर ती त्यांनी निदर्शनाला आणावं, परंतु त्यांच्यावरती झालं आहे म्हटल्यावरती आता सगळे असं बोलतायत डोक्यावर पडल्यात ते जे काय बोलतायत त्यांचं सगळं मला आश्चर्य वाटतं. खरं सांगायचं तर त्यांनी सिम्पल गोष्ट होती की 164 अन्वय जो जबाब होता त्याच्या पलीकडे जाऊन त्या जे रोज वेगवेगळ्या गोष्टी वाहिन्यांवर बोलत होत्या त्याच्यामुळे त्या उलट केसच्या तपासावर काही विपरीत परिणाम झाला आहे का, त्याच्यामुळे मुलीचं नीतीधैर्य खच्ची झालं का, काय झालं याची सुद्धा माहिती संबंधित लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं. त्या मुलीचा जो जबाब तिने काय बदललेला आहे त्याच्यामध्ये काय तथ्यांश आहे, त्या दोन दोन असे जबाब झाल्यामुळे काय होणार आहे हे सगळं पुढच्या काळामध्ये न्यायप्रक्रियेमध्ये काय ते ठरेल. परंतु या घटनेच्या मध्ये ससून हॉस्पिटलला सुद्धा या मुलीला जे दाखल केलं तेव्हासुद्धा तिची विचारपूस स्त्री आधार केंद्राची कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर ती म्हणत होती ताई माझा फोन घेत नाही, तर मी फोन घेतला नाही हे खरं आहे, कारण जी व्यक्ती आपल्याला माहिती आहे की आपले फोन रेकॉर्ड करून जाहीर करू शकते त्याच्यामध्ये मी मला योग्य वाटत नाही आहे अशा गोष्टी ज्या करणं येते. आणि अशा पद्धतीने तिलाही मी सांगितलं की विभावडीला आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही तिला निरोप द्या की तुला भेटायचं असेल तर आम्ही मदत करू तुला, परंतु आम्ही आता मध्ये पडलो या केसमध्ये कुठल्याही प्रकारनी तर आमच्याच हेतूवर संशय घेतला जाईल आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये पोलिसांपर्यंत आणि ह्या हा जो भाग आहे ना तो सोडून सर्व 3 महिने सातत्याने कोणी आलं नाही कोणी आलं नाही कोणी आलं नाही, नीलमताई गोरे आणि आम्ही त्या शिवसेना किंवा पक्षाचा विचार न करता तिला पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवण्याचं काम जरूर केलेलं आहे, परंतु त्यात ती सत्य आहे का असत्य आहे याच्यामध्ये मी पण न्यायदेवता नाही आहे, चित्रा वाघ पण न्यायदेवता नाही आहेत आणि ती मुलगी न्यायदेवता नाही आहे. ह्याची मर्यादा आणि बंधनं प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजेत असं मला वाटतं. आणि उगाच कांगावा करून स्वतःची कार्यपद्धती चुकल्यानंतर सरकारवरती राजकीय भांडवल करण्यासाठी मुलींचा अशा पद्धतीने वापर करणं हे अत्यंत मानवी अधिकाराच्या विरुद्ध आहे, संवेदनहीन आहे हे मला नमूद करावं असं वाटतं. आणि माझी विनंती आहे की सारखं त्या म्हणतात की माय माऊल्यांनो लक्षात घ्या, अरे माय माऊल्यांनो अशा पद्धतीने रोज जाहीर तिच्या सगळ्या अत्याचाराचं वर्णन केल्यामुळे न्याय मिळतो का, त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने न्यायाच्या पायरीवरती तुम्हाला 30-40 घटनांच्या मध्ये पाठपुरावा करायला पाहिजे. याच्यावरती चित्राताईंच्या बरोबर भाजप महिला आघाडीच्या अजून ज्या काम करणाऱ्या आहेत 10-12 आमदार आहेत त्यांच्या बाकीच्या नगरसेविका आहेत यांची जर का मदत घेतली तर मला असं वाटतं माध्यमांमधलं फुटेजच्या बरोबर खऱ्या अर्थाने न्याय प्रक्रियेला राजकारणाच्या पलीकडे जाऊन चालना देता येईल असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. गंभीर आरोप त्यांनी केला आहे की तिचं तिला जे गोव्याला नेलं होतं किंवा तिचं किडनॅपिंग जे झालं होतं की चित्रवाघ आणि मोहम्मद त्याच्या ती दोन नावं ती घेते. तुम्हाला असं वाटतं का या सगळ्यामध्ये पोलिसांनी हे इन्व्हेस्टिगेट करायला हवं ही जी नावं समोर येत आहेत, कारण बलात्काराचा एक मुद्दा आहे तो एका बाजूला आहे, किडनॅपिंग ही जागे ना सिरियस ऑफेन्स, आणखी दुसरा तीच मुलगी म्हणते आणि पुन्हा तिला सुसाईड नोट लिहायला लावलं तिचं चित्रावाजींनी जे मॅसेज वाचून दाखवले तिला तर तिचं म्हणणं आहे ते मॅसेज मी पाठवले मात्र चित्रावाज या फेस कॉलवरनं माझ्याशी बोलत होते आणि प्रत्येक गोष्ट मला त्या लिहून पाठवायला सांगत होत्या का ते त्यांच्याकडे पुरावे राहावे, तर त्यांच्या सांगण्यावरून मी ते मॅसेज पाठवलेले आहेत, त्यांनी माझ्यावर मला सांगितलं तसं मी करत गेले असं ती म्हणते.
आता असे दोन गोष्टी आहेत, या केसच्या संदर्भात काय पुढे होईल, इन्व्हेस्टिगेशन्स किंवा काय चालू आहे तो एक विषय आहे. परंतु आता हा जो नवीन शक्ती कायदा आहे त्याच्यामध्ये एक तरतूद केलेली होती, अजून तो प्रत्यक्ष लागू झालेला नाही आहे, परंतु न्यायालय त्याच्याबद्दल जरूर विचार करू शकतं की हा नॉन कंपाउंडेबल किंवा ज्याच्यामध्ये जो गुन्हा पाठी घेता येत नाही अशा प्रकारचा गुन्हा आहे. परंतु तिला अशा प्रकारनी जर का दबाव आणला असेल किंवा तिला काही मार्गदर्शन असं सातत्याने करण्याच्या नावाने त्या केसच्या तपासावर परिणाम होईल किंवा त्या केसच्या गांभीर्य अजून वाढेल अशा प्रकारनी नसणाऱ्या गोष्टीसुद्धा तिला त्याच्या ट्युटर किंवा पढवून घेतल्या गेल्या असतील तर नक्कीच त्याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या जेव्हा म्हणतात सारख्या की माझी चौकशी करा, प्रश्न तुमच्या इच्छेचा नाही आहे. तो कायद्याच्या कक्षेमध्ये काय व्हायला पाहिजे हा विषय आहे. आणि शक्ती कायद्यामध्ये एक तरतूद केलेली आहे की जर का खोटं स्टेटमेंट निघालं किंवा असत्य निघालं, वस्तुस्थिती सोडून निघालं, तर त्याच्यामध्ये तक्रार करणाऱ्याला पण शिक्षा होऊ शकते. परंतु माझ्या विधानाचा विपर्यास करून आता तिला कोणी भीती दाखवू नये की तुला आता शिक्षा होईल म्हणून. दुसरं, तुम्ही सागर जे बोलले की ती वेगवेगळी स्टेटमेंट करते, बरं का? आता हे तुम्ही पण कितकी वर्ष या क्षेत्रात काम करताय सगळेजणं, हे फार काही अपवादात्मक नाही आहे. बऱ्याचशा वेळेला आपल्याला विसंगती दिसतात त्याच्यामध्ये, त्या सगळ्या विसंगती वरकरणी आहेत, त्याचा आरोपी किंवा परिस्थितीने गैरफायदा घेऊ नये आणि तिचं सलगपणाने स्टेटमेंट यावं याच्यासाठी तिला कुठेतरी मानसिक उसंत आणि मानसिक सामर्थ्य, मानसिक सक्षमीकरण यावं हे समुपदेशकांचं काम असतं. तिला जर का समुपदेशन व्यवस्थित झालं असतं तर तिने जे काय म्हणणं आहे ते ठामपणे मांडलं असतं. परंतु रोज माध्यमांशी बोलायला लावून उलट तिचं मन जे आहे ते अस्थिर करायचं काम निश्चितपणाने झालेलं आहे असं मला वाटतं, आणि त्याची चौकशी झाली पाहिजे यात काही शंकाच नाही आहे. मी बोलते याच्यावरती, तुम्ही काय कोण विचारता? हा, गुन्हा दाखलच करायचा नव्हता मला, माझ्यावर प्रेशर होतं, चित्रताईंची स्पष्ट केली नाव एवढंच काही, तर काही फेक मेसेजेस काही तिचे जे तिने किती केलंच नाही, सॉफ्टवेअर वापरून काही सॉफ्टवेअर वापरून पाठवले. आणि काल जे तिला पत्र दिलेलं आहे, एक नोट आहे, तर ती पण अशा आहे की जी जो माणूस चित्रताईंच्या सोबत असतो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि ते असं भासवण्यात आलंय की ते कुचिकांनी पाठवलं. एक मला असं वाटतं की अलीकडे विशेषतः काही वेळेला आता ह्या पेन ड्राईव्हचं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, परंतु मला असं वाटतं की पुरावे तयार करणं वेगवेगळ्या पद्धतीने, त्याची एखादी प्रयोगशाळा या लोकांनी सुरू केली का काय अशी शंका येते. पुरावे तयार करण्याची प्रयोगशाळा सुरू केली का काय याची शंका यासाठी येते की ज्याला माननीय मुख्यमंत्री विधानसभेमध्ये म्हणतात की आरोप तुम्हीच करणार आणि तुम्हीच पुरावे देणार, म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीकडे जे पुरावे असायला पाहिजेत किंवा त्यांच्याकडे नसतील तर तुम्ही ते पुरावे दिले पाहिजेत. दोन माणसातलं कथित संभाषण जे आहे त्या कथित संभाषणाच्या वेळेला ते दोन माणसांच्या फोनचे कुठे स्थान येत आहे, दोघं ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत का नाही आहेत, त्यांच्या फोनवरती तपासण्या करून कळू शकतं आणि की बाबा हे काय म्हणजे हॅक झाले असतील, काय करत असतील, त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचा हॅकरीमध्ये लोकांनी प्रयोगशाळेत आणलेला होता याच्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये, त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या चौकशी झाली पाहिजे. परंतु दुर्दैवाने मला असं वाटतं की हा पोलिसांच्या संदर्भात एक जो प्रश्न आला त्याच्याबद्दल मला सांगायला पाहिजे. हे पहा, इन्व्हेस्टिगेशनचे वेगवेगळे टप्पे असतात आणि तुम्ही कोपर्डीच्या वेळेलाही पाहिलं, बाकीच्या गुन्ह्यांच्या वेळेला पाहिलं, अगदी आपण दुसरा प्रकारचा क्राईम बघूया, डॉक्टर दाभोळकरांच्या सारबतीचे झालं त्याचा, तर प्रत्येक वेळेला पोलीस तपासाचं काय सद्यस्थिती आहे हे मीडियासमोर सांगू शकतील तशातला भाग नाही आहे. चार्जशीट ज्या दाखवत होतं त्याच्यानंतर आपल्याला चित्र स्पष्ट होतं की काय पुरावे दाखल झालेत किंवा काय झालेलं नाही आहे. आणि शेवटी कोर्टामध्ये आरोपी जेव्हा जातात त्यावेळेला त्यांच्याबद्दलचं सरकारने बाजू नीट मांडली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे तुमचं म्हणणं जे आहे ते. आणि म्हणून त्याच्यामध्ये पुढे काय होईल किंवा काय करणार आहेत पुणे पोलीस ते याच्याबद्दलचे